दोन्ही बाजूने चेंडू वळवत आहेत खालीलगावचा अतिशय एक प्रतिभा संपन्न आपला गोलंदाज की ज्यांनी अनेक मोठ्या मोठ्या भल्या फलंदाजांना अगदी आश्चर्यचकित केलंय, अगदी नक्कीच या खेळपट्टीवर नाचवलंय. आणि षटकातला पुढचा तो चेंडू यावेळीचा फुल्लेंचा चुंड पुन्हा एकदा फलंदाज फसले त्या चेंडू अंदाज घेऊ शकले होते राकेश आणि चेंडू मात्र गेला तो शॉर्ट लेगच्या बाजूने. तिथे मात्र चेंडूवर येत आहेत अमित, तोपर्यंत मात्र एक धावीची संधी होती आणि अशा प्रकारे एकदा जोडली गेली संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचले 31 वर 31. एकंदरीत 3 गडी बाद 31 धावा ज्या धाव फलकावर आल्यात. आपण पाहतोय 5वं षटक हे मैदानात सुरू झालं होतं मगचेच आणि त्या षटकातून आता तिसऱ्या चेंडूला सामोर असतील त्या अर्थातच सचिन जाधव. तर फिल्डिंग मध्ये थोडीशी का होईना फेरफार केला होतोय, बदल केला होतोय. अतिशय आकर्षक क्षेत्रक्षण पाहतोय ते मैदान सजवलं गेलं आणि विष्णूचा पुढचा लेफ्ट हँड मारा यासा पुन्हा एकदा अंदाज मात्र चुकला. चेंडूचा बॅटच्या खालच्या कडे लागून चेंडू घर लगेच शॉर्ट लेगच्या बाजू जातोय आणि पुन्हा एकदा अमित चेंडूवर येतात तोपर्यंत एक धाव. अशा प्रकारे सध्या आपण पाहतोय सिलसिला जो चालला जारी राहिला आहे तो एक एक धाव घेण्यामध्ये संतुष्ट व्यक्त केला जात आहे दोन्ही फलांकडून आणि एक धावेचा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ती मात्र 32 धावा 3 गडी बाद. वाडा स्ट्रायकर वर्सेस श्री गणेश इलेव्हन या संघांमधला हा चालेल सामना आणि यावेळेसचा पुढचा चेंडू मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू बॅटच्या कडेला लागून सरळ यष्टीरक्षक मुजाहिदीनच्या हातामध्ये विसावतोय आणि सफलता मात्र इथे मिळतीय तो चौथा गडी. राजेश राकेश पाटील मात्र इथे बाद होत आहेत, थोडासा आडवा पट्टे खेळण्याचा प्रयत्न केला जातो किंवा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. जर चेंडू जर लागला तर नक्कीच काहीतरी फटके जाऊ शकतात, लांब जाऊ शकतात असा उद्देश नाही होता, परंतु असफल प्रयत्न आणि फलंदाज बाद झालाय. ऐसा मार कर दे तू धमाल कर रनों की बौछार आज या हरे विकेट तू मार कर बैट्समैन ला हैरान मैच डब ही बगाला जमला वाड़ा शहरे खेलेंगे प्लेयर्स यहाँ तीनों जान से है करारा शॉट कभी बोलता उछले नंबर 1 ही बघा. निश्चितच मात्र इथे नक्कीच सुरुवात केली गेली इथे खुताडेने एक पहिली विकेट घेतली राकेशनं बाद करून आणि त्या षटकातला पुढचा तो चेंडू यायचा चेंडू बघितला थोडासा लगेच निरीक्षण केलं आणि चेंडूवर मात्र प्रहार केला गेला फटकावला गेला आणि चेंडू सरळ निघतो तो सीमा पार चौकारासाठी 4 धावा. रियल सुरेख चौकार रिअल अकॅडमी चौकार मागेल सावली माऊली टुमोरो चौकार मारायला गेला एक जबरदस्त फटक्यावर प्रहार केला गेला तो सचिन यांनी आणि चौकार घेताना संघाची धावसंख्या फलकावर ती वाडा स्ट्रायकर संघासाठी 4 गडी बाद होताना आतापर्यंत 36 धावा 36 प्लस ऑफ 4 विकेट. तर चौकार मारल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाज तेच असतील परंतु फिल्डिंग मध्ये मात्र बदल केला जातोय. जे क्षेत्रक्षक जिथून चौकार निघाला होता तिथे मात्र क्षेत्रक्षकांना तैनात केला गेला आणि त्या षटकातला पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत सचिन. तर सामना करतील विष्णूंच्या पुढच्या चेंडूला लेफ्ट हँड मारा याचा थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग होतं ट्रॅकवर खेळायचा प्रयत्न होता मात्र दिशा हिंदू चेंडू मिळवून गेला बरासा चेंडू बाहेर पडतो असं पाहून पंचांचे मात्र हात फैलले गेले आहेत आणि चेंडू वाईटची घोषणा होताना संघाची धावसंख्या सरकली फलकावर किंवा वाढली गेली ती आतापर्यंत 37 धावा 37 चार बाद 37 धावा पाहतोय फलकावर एक चांगले सुरुवातीचे 4 फलंदाज बाद झाले आहेत वाडा स्ट्रायकर संघाकडून. तर याचं कारण म्हणजे अगदी श्री गणेशजी इलेव्हन संघाचे गोलंदाज अतिशय चांगला मारा करतायत अचूक नियंत्रित मारा केला जातोय आणि त्यामुळेच इथे विकेट मिळालं त्यांना या मेहनतीने. तर विष्णूंचा तपषटकातून पुढचा चेंडू याचा पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न याचा क्षेत्रक्षकांच्या डोक्यावर मारला गेलोय आणि नक्कीच एक्स्ट्रा बाउंड्रीच्या बाहेर निघालेला हा फटका सुरेखा फटका मारला गेला आणखी एक शानदार जानदार चौकार. तर डीजे मास्टर एक संधी खेल खेला है तूने आज यहाँ रे देख तेरा जमाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे जोश तेरा बाड़ू दे जिंग थोड़ी उदे क्रिकेट चा मैदान खेलेंगे प्लेयर्स यहाँ दिलो जान से है करारा
आपण ही बघा टूर्नामेंट वाडा धन्यवाद डीजे मास्टर। तर आपण पाहतो एकत्रित पाच षटकांचा खेळ संपला गेला आणि या पाच षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत वाडा स्ट्रायकर संघाची मजल जाऊन पोहोचली होती 41 धावांवर। चार गडीचं नुकसान होताना चार फलंदाज जे बाद झाले होते आपण पाहतो एक चांगली सुरुवात जी झाली नव्हती आणि लगातार मात्र विकेटचं पतन होत राहिलं आणि त्यामुळे धावसंख्येला थोडंसं का होईना आकार जो होऊ शकला होता। तर चार गडी बाद 41 अशी धावसंख्या पाच षटकाचा खेळ संपला आणि उमेश आता येतात गोलसाठी समोरच्या एंडकडून मारण्यासाठी सज्ज होतात। कादवली गावांकडून मारण्यात गेला जो सुरुवात करतील प्रथमतः पहिले षटक हातातले राहील त्याच्या वैयक्तिक खेळामधून किंवा सांघिक म्हटलं तर ते सहावं षटक असेल ते उमेश पाटील ना डोंगस्ते तर उमेश पाटील फ्रॉम डोंगस्ते आपण मला असेल डोंगस्ते गावचा हा एक प्रतिभा संपन्न आणखी एक अष्टपैलू खेळाडू कि जो तगुलीसाठी सज्ज होत आहेत त्या षटकांमधून सुरुवात करतील प्रारंभ करतील मात्र राईट आमा वरती विकेट मारा पहिला छोडो आणि विनक सारखा फलंदाज मात्र त्याने अगदी तयारच रेडी होते आणि चेंडू बाद बघितला फुल टॉस मिळतो लेग स्टिकवर पडतोय असं पाहून मात्र चेंडूला दिशा दिली गेली लक्ष बाजूने आणि लगेच त्याचा एक धाव गेली ते चेंडूचा फेक होते पर्यंत सहज त्याने एक धावाने खातं वैयक्तिक उघडलं। तर संघाची धावसंख्या नेली ते 42 चार गडी बाद 42 धावा ज्या धावफलकावर आतापर्यंत लागला गेला तो वाडा स्ट्रायकर संघाकडून। पहिला सामना आपण पाहतोय याच्या या दिवसामधला डे नाईट मधला वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून WPLचा एक चित्तथरक हे सामने आपण बघतोय एक रोमांचक सामने बघतोय परवापासून आणि षटकांमध्ये पुढचा चेंडू याचा षट आपल्या चेंडू मात्र नक्कीचा चेंडू उसळी घेतली होती आणि चेंडूवर प्रहार केला फटकला गेला आणि गॅपचा पहिला फायदा बघितला असेल एक पॉईंट क्षेत्र शॉट डीपला होते किंवा एक एक्स्ट्रा कव्हर त्याच्या मधून चेंडू मात्र सीमा पार धाडला गेला आणि एक सुरेख कबड ड्राईव्ह म्हणाला गेला लाजवाब फटका मारला गेलाय रिअल किंवा सावली क्रिएशन षट चौकार मारला गेला आणि लगेच आपण पाहतोय की चौकारीची हॅट्रिक इथे झालेली ती सचिन यांची लगातार तीन चेंडूमध्ये तीन चौकार मारले गेले मगाच्या षटकातील दोन चेंडूवर दोन आणि नुकताच एका चौकार मारला असे तीन लगातार चौकार मारून त्यांनी या सामन्यातून एक हॅट्रिक आगळीवेगळी मारली ती चौकारांची। तर चार धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर आतापर्यंत ती 46 धावा 46। तर सचिन मात्र आता स्थिरावू लागले तर चांगल्यापैकी पाय रुन उभे चांगल्यापैकी फलंदाजी करू लागलेत आणि संघासाठी एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल पुढच्या चेंडूमध्ये खाली क्षेत्रामध्ये मारला गेलाय तो फाईनच्या बाजूने आणि अमित पष्टे चेंडूवर झेपावतोय तोपर्यंत बघायचं क्षेत्ररक्षक देखील पुढे आले होते विमर फकी जे चेंडू कलेक्ट करतात आणि चेंडू जे फेक करताना मात्र फलंदाज त्यावर सहजतेने दोन धावा पूर्ण केल्या गेल्या आणि याच दोन धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 48 for 48 लॉस ऑफ फोर विकेट चार बाद 48 धावा ज्या धावफलकावर जाऊन पोहोचलेल्या आत्ता त्या वाडा स्ट्रायकर संघाच्या। तर चांगली खेळ या षटकातून आपण पाहतोय नवीन गोलंदाज झाल्यानंतर थोडंसं त्यांना कुठल्याही प्रकारची त्याला स्थिराव दिले जाणार आहेत आणि फटके मात्र चांगल्यापैकी मारले जात आहेत त्यामुळे एक धावा चांगला मिळत आहे त्या षटकामधून। तर उमेश चांगला मारा करत आहेत परंतु तरी देखील आपण पाहतोय आणि षटकातून हा पुढचा चेंडू यायचा दोन पावलं पुढे सगळ्या आणि चेंडू मात्र नक्कीच मारला गेला तर लॉंग ऑनच्या बाजूने तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूवर सिद्धेश मोरे स्वतः कॅप्टन एक चांगलं फिल्डिंग करत आहेत आणि चेंडू जे फेक गोलंदाजच्या हातामध्ये तत्पूर्वी मात्र एक धाव तर धावसंख्या जाऊन पोहोचली 49 for 49 प्लस ऑफ फोर विकेट चार बाद 49 धावा ज्या धावफलकर अर्धशतक लावण्यासाठी एका धावीची आवश्यकता असेल सांघिक आणि शॉट आपल्या चेंडू मात्र यावेळेस गॅपचा घेतला नक्कीच फायदा विष्णू सारख्या क्षेत्रशेर डोक्यावर मारला आहे आणि चेंडू सर थर्ड मॅनवरून चौकार माऊलीचा मोटर चौकार मारला गेला अतिशय दणदणीत खणखणीत सीमा पार झाला पंचांचा देखील इशारा चौकार झाला आणि 50 ही मात्र पार केली गेली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते सांघिक विचारात घेतला तर चार गडी बाद 53 धावा। तर सचिन असू देत किंवा इथे विनायक वाघ असू देत धावा येणं महत्वाचं संघासाठी ह्या धावाचं कार्य चांगलं कार्य करतायत बॅट्समन किंवा एक फलंदाज म्हणून खरोखरच चांगले दोन्ही फलंदाज आहेत आणि संघासाठी धावा आता वाढवायला लागतील कारण आपण पाहतोय सहाव्या षटकाची आपण प्रगती पथावर असलेले षटक आणि पुढचा चेंडू यावेळेस लेग स्टिक सोडून जात होता मागे आणि पंच लगेचच घोषित करतायत वाईटच्या रूपाने एक धाव वाढवली गेली संघासाठी एका धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 चार बाद 54 धावा ज्या धावफलका लागल्यात तर नक्कीच या धावसंख्या या धावाला आकार मिळतो या षटकामध्ये भराभर धावा येताना मैदानातून त्या स्कोर बुकवर आणि पुढचा षट आपल्या चेंडू पुन्हा एकदा बॅटचा प्रयत्न करू पाहिला चेंडूवर पोहोचण्यापर्यंत होता परंतु पुन्हा एकदा वाईट दिशा हिन चेंडू आणि या वाईट मुळेच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावर ती मात्र आता 55 धावा 55। तर यापुढचा जो सामना असेल तो कोच चॅलेंजर वर्सेस एबी वॉरियर्स दोन्ही संघांनी कृपया आपली प्लेइंग लिस्ट लगेच इथे घेऊन जमा करायची आहे
आणि त्यानंतर लगेच टॉस बॉक्ससाठी आपण दोन्ही कॅप्टन सज्ज राहिलं पाहिजे. लगेचच पुढचा सामना असेल वाडा इथे मात्र कोच चॅलेंजर वर्सेस एव्ही वॉरियर्स. तर आज आपण बरोबर सामने सुरू केलेत काल म्हटल्याप्रमाणे, आज लवकरात लवकर सामने संपले जावेत कारण रोज आपल्याला उशीर होतो या स्पर्धेमधून रात्री. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट वगैरे चेंडू कट केला गेला, तिकडे क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे चेंडू चांगल्यापैकी फील्ड करताना. चेंडूची फेक थेट आलेली, अशा वेळेस विनायक नेत्र एक धाव घेतली संघासाठी, धाव संघ वडवली गेली फलकावर, वधारताना जाऊन पोहोचले 56 धावा 56. इथे षटकाची मात्र समाप्ती अशा प्रकारे पाहिलं तर 6 षटकं संपली गेली धाव फलकावर, आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर या धावा लागल्या फलकावर आतापर्यंत 4 गडी बाद होताना त्या संघाच्या 56 धावा 56. तर निश्चितच ही आपण पाहतो एक चांगली जोडी जमतीय मैदानातून, विनायक वाघ असू देत किंवा सचिन जाधव, कारण क्रिकेटमध्ये भागीदारी खूप महत्वाची असते. विकेटवर आपण जर धावा वाढवायची असतील किंवा संघाला डावाला 11 द्यायचं असेल तर एक भागीदारी होणं खूप गरजेचं असतं, आणि 26 मात्र ही भागीदारी रचली जाते, एक इतिहास रचला जातोय. आणि अंतिम षटकासाठी येत आहेत ते राहुल पाटील, ज्यांनी पहिलं षटक आपण पाहिलं असेल किंवा 4 धावा खर्च केला, सुरेख मारा केला होता, त्या षटकातून भेदक मारा कशाप्रकारे असला पाहिजे हे गोलंदाजचं काम असतं की फलंदाला समोर जखडून ठेवायचं आणि कमीत कमी धावा कशा दिल्या जातील याकडे गोलंदाजचं लक्ष असतं, आणि ते मात्र बखूबी त्यांनी निभावलं होतं पहिल्या षटकामधून आणि चांगला मारा केला होता. तर तेच हे दुरंदर गोलंदाजा सज्ज झाल्यात या षटकासाठी. आणि सांघिक जर विचार घेतला तर हे 7व षटकाला सुरुवात, तर षटकामधला पहिला चेंड असेल आणि सामनासाठी विनायक वाघ तयार होत आहेत की निचोळे जेपी संघाचा अतिशय दर्जेदार खेळाडू म्हटला होता. मागच्या वर्षी जर पाहिलं असेल याचा रेकॉर्ड खूप चांगला होता, तब्बल 6 अर्धशतकं ठोकली होती एका मोसमामध्ये या खेळाडूने. तर यंदा त्याचा फॉर्म थोडासा सुर हरपला होता, तरी देखील पाहतोय आपण या लीगमध्ये बऱ्यापैकी कामगिरी करतायत. आणि षटकातला सुरुवात होता, पहिला तो चेंडू लेफ्ट हँड मारा आणि अगदी हलक्या हातून चेंडू तिथेच घरगवला किंवा तिथे थांबवण्याचा प्रयत्न झाला होता, आणि लगेच धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र आपली धाव एक चिकी धाव म्हणायला गेली, एक चोरटी धाव घेतली गेली, ती संघासाठी मौबल अशी धाव असेल कारण प्रत्येक जोडली धाव ही महत्वाची असणार आहे ती सामन्याच्या अखेरीस. आपण काल सामने पाहिले असतील, परवा सुद्धा सामने पाहिले असतील की अगदी रोमांचक अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगले होते, आणि त्यामुळेच सामन्याचं भाकीत करणं सध्या तरी शक्य नाही, तरी देखील आपण पाहतोय की प्रत्येक जोडली धावणारी ही खूप महत्वाची असेल अंतिम क्षणी, त्यामुळे दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आपण धावा घेतोय या किती महत्वाच्या आहेत. त्या दृष्टीने धावसंख्या संपवले 57 57. तर राहुल पाटीलला थोडंसं फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा चेंजेस करतायत, बदल करले जातोय कारण आपण पाहतोय की तर सचिन जाधव सारखा फलंदाज अगदी चांगल्यापैकी पाय रोड उभं चांगल्यापैकी आता फटकेबाजी करतात, चांगल्यापैकी चुडू त्यांना दिसू लागलाय आणि नजर बसल्यानंतर मात्र फटकेबाजी त्यांनी सुरुवात केली होती. तर अशा वेळेस आता सामोरे असतील या षटकातील पुढच्या चेंडूला, तर राहुल यांच्या तर या षटकामधला पुढचा चेंडू राहुलला लेफ्ट हँड मारा, लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा आणि पुढच्या चेंडूवर त्या प्रहार नक्कीच चेंडू 200 मधून गॅपचा फायदा नक्कीच घेतला गेला आणि एक आणखी एक जबरदस्त फटका मारला, तर अगदी टायमिंग फटका मारला, बेमिसाल फटका मारला गेला, माऊली मोटर्स किंवा रिअल अकॅडमी चौकर मारला गेला, एक फटका मारला गेला आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 61. तर नुकतंच आपण पहिला माऊली मोटर्स अशा चौकार आणि संघाची धावसंख्या 61 जाऊन पोहोचली होती फलकावर 4 गडी बाद. पुढचा चेंडू मला पुन्हा एकदा फुलटॉस आणि फुलटॉसचा फायदा मात्र येऊ समाचार आणखी घेतला जातोय आणि येऊ चेंडू अगदी हवाई सफर होते चेंडूची आणि सरळ निघतो तो सूर्य एका षटकारासाठी आणि मात्र इथे इथे माऊली षटकार पाहायला मिळतोय सामन्यातून बेधडक बिनधास्त फटकेबाजी आपण म्हणतोय की सचिन जाधव यांची बॉल पाठवा कृपया धन्यवाद. तर निश्चितच आपल्या वाडा प्रीमियर लीग मध्ये चांगले चांगले फटके आपण पाहतोय, षटकार चौकारांचा आतषबाजी पाहतोय आणि अगदी हे मैदान दणाऊन सोडलं जात आहे गेल्या परवापासून. तर या षटकातला सचिन यांचा आपला राहुल यांचा पुढचा तो चेंडू सामना करतात सचिन, या विषयावर एकदा पुढे आले आणि चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार केला, फटकला जातोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने, तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूवर चांगल्यापैकी नजाकतभर चेंडू स्ट्रोक थांबवत आहेत आणि 26 मात्र चेंडूची फेक आली, परंतु एक धाव सहज फलंदाज रोखू शकलो घेण्यापासून, तर एक धाव संघासाठी वधारली गेली ती धाव फलकावर आणि त्यामुळे संघाची धावसंख्या सरकली फलकावर 68 68. 4 बाद 1 68 धावा बऱ्यापैकी स्कोर होत आहे जेव्हा आपण पाहत होतो की 80 जे टार्गेट होतं ते
नक्कीच जवळपास जाण्याचा प्रयत्न होता. पुढच्या चेंडूला अगदी होता थोपवला गेला, तिथेच रोखला गेला आणि चेंडूवर झपकन दिल्या, मात्र धाव घेतली होती कारण चेंडूची फेक चांगली नव्हती. ती यष्ट्यांचा वेध घेण्याच्या दृष्टीने फेक करत होते राहुल, परत अशा वेळेस चेंडूवर तिकडे बॅकअप झाला आणि तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव आली पलकावर. अशा प्रकारे धाव संख्या जाऊन पोहोचली होती 69 धावा 69 प्लस ऑफ फोर. तर राकेश पाटील ज्यांनी खरोखरच एक अंदाज दिला होता की आम्ही 80 प्लस धावांच्या पाठला करण्याचा प्रयत्न की त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि त्या दृष्टीने वाटतं बाद चालू होते संघाची, कारण सचिन सारखा बेदर फलंदाजी करतो मैदानातून. एक मनमुराद फटकी वाजवत उपपतींची, सर्व बाजूने फटके मारतात आणि पुढच्या चेंडूला मात्र देखील पुन्हा एकदा क्षेत्रच्या डोक्या मला त्या अगदी लाली पापा फटका मारला गेला. चेंडू सर निघतो तो लॉंग लेग वरून सीमा पार चौकार, आणखी एक माऊली मोटर चौकार पाहायला मिळतो या सामन्यामधून. लाजबा फटकेबाजी, तिकडे बॉल पाठवायचे कृपया फिल्डर. समाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे. देख तेरा समाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे. जोश तेरा बाढ़ू दे जिंग थोड़ी उदे क्रिकेट छा मैदान खेलेंगे प्लेयर्स यहाँ तीन लो जान से है करारा शॉट कभी बोल जाओ उछले नंबर वन ही बघा टूर्नामेंट पारा प्रीमियर लीग प्रीमियर लीग. धन्यवाद डीजे जके. आपण पाहतो एकंदरीत सात षटकाचा इथे खेळ संपला गेला, परंतु सात षटकाच्या समांतर तब्बल धावसंख्या पण जाऊ पलकावर पोहोचलेली ती तब्बल जाऊन पोहोचलेली 73 धावा 73 रन ऑन दी बोर्ड. तर निश्चितच हे षटक खूपच महागडे ठरलं, कारण ज्या गोलंदाने पहिल्या षटकात पाहिलं असेल किंवा चार धावा खर्च केलं त्याच गोलंदाकडून यावेळेस स्वयर मार झाला आणि तब्बल एक षटकार आणि दोन चौकार जे बसले गेले आणि राहुलींचं पृथकरण बिघडलं गेलं या षटकामधून. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सात षटकाच्या समाप्तीनंतर वाडा सायकल संघाची होते ती 4 गडी बाद 73 धावा 73 प्लस ऑफ 4 विकेट आफ्टर 7 ओव्हर. तर अंतिम स्लॉगवरची सुरुवात होणार आहे आता, मात्र अंतिम षटकाला सुरुवात अमित पष्टेसारखा एक जादुई फिरकी गोलंदाज जे आता मोर्चा वळतील आपल्या गोलंदाजीमध्ये सुरुवात करताना. तर आपली प्लेइंग लिस्ट घेऊन जायची कृपया. कोच चॅलेंजर आणि एव्ही वॉरियर संघ हे षटक संपण्यापूर्वी आपण प्लेइंग लिस्ट आली पाहिजे, लगेच आपण नाण्याफेक करणार आहोत या सामन्याची. ती या पुढचा सामना असेल कोच चॅलेंजर वर्सेस एव्ही वॉरियर्स. आणि षटकामधून पहिलाचा राऊंड विकेट मारा म्हणावा गेला, पहिला चेंडू राईट आर्म मारा म्हणावा गेल जी सुरुवात झाली अमित यांची पहिल्या चेंडूवर. आणि पहिला चेंडू एक डॉट स्वरूपात संपला गेलाय. तर विनायक सारखा त्यांच्याच गावचा आपण खेळाडू पाहतोय, एकाच गावातले एकाच संघामधले खेळणारे हे दोन खेळाडू एकमेकासमोर असतील. एक गोलंदाज आपण पाहतोय अमित पष्टे, तर समोरच्या बाजूने आपण पाहतोय फलंदाज ते विनायक वाघ निचोळे गावचे हे दोन खेळाडू आमने सामने फेस टू फेस. आणि षटकातून आता दुसरा चेंडू यायचा पुढे मानला फटका यावेळेसा पुन्हा एकदा कार्पेट चेंडू निघतोय राहुल पाटील चेंडूवर येत आहेत. आणि तोपर्यंत मात्र एक धावली, कारण चेंडू बघितला आपण जे लॉंग ऑफला उभे केलं त्याने मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये येऊन चेंडू थांबवला आणि चेंडू अडवल्यानंतर फेक केली. आतापर्यंत एक धाव जी संघासाठी वधारली गेली आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर थांबले जाते ते सचिन यांना. तर विनायकांना माहिती आहे की आपल्यापेक्षा तर चांगली कामगिरी ते करत आहेत, चांगली फलंदाजी करतायत, त्यांना आपण स्ट्राईकवर जास्त ठेवावं हे उद्दिष्ट ठेवून मात्र एक धाव घेतली गेली आणि संघाची धावसंख्या संपवली ते 74. तर पुढचा तर चेंडू याचा हलक्या तर चेंडू टाकला गेला असतील, हलक्या तर खेळला गेला आणि फलंदाज मध्ये अधुरे म्हणून खेळल्यानंतर क्षेत्ररक्षक जे सिद्धेश मोडी चेंडू खाली आणि झेल लागला फलंदाज इथे तंबू मध्ये परततील. मात्र एक चांगला स्कोर पडवायला चांगल्यापैकी डावाला आकार दिला गेला आता सचिन जाधव यांनी आणि एक चांगल्या इनिंगची समाप्ती होते, खात्मा होतोय, एका चांगल्या पारीचा अंत होतोय आणि अशा प्रकारे संघाचा पाचवा गडीबाद झालेला. तर निश्चित अंतिम षटकात आपण खेळ पाहतोय, अमित यांना नुकतीच सपदामध्ये एक चांगला फलंदाजांनी बाद केलाय, सचिन जाधव यांना बाद करून सिद्धेश यांच्या कर्वी झेलचित केलं गेलं आणि आता मात्र 32 धावांवरचा बाद झाले तर एक चांगली खेळ करून गेलेत 37 धावांवर बाद झाले ते सचिन जाधव. आणि आता नवीन आलेले फलंदाज आपण पाहतोय इथे मात्र नुकतीच सुरुवात होती
तर एक डाटा चेंडू समाप्त झालाय या षटकामधून आणि खरोखरच कौतुक लागेल की संघाला एका बाजूने चांगल्यापैकी डोल मारा सांभाळला, एका बाजूने आपली फलंदाजीची दुरा सांभाळली. ती फलंदाजांनी 38 धावा करून बाद झाले सचिन जाधव आणि पाचवा संघाचा गडी बाजार होता. तर आता संघाची धावसंख्या आपण पाहतो ती 5 गडी बाद 74 धावा 74. आणि आम्ही त्यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपलं कार्य करताना नाही. शुभम पाटील यांना लगातार दोन चेंडूवर बीट केलं गेलंय आणि एक दोन चेंडू डॉट होताना एक चांगली गोलंदाजी अमित यांची की ज्या अंतिम षटकामधून थोडेसे फटके मारले होतात त्या षटकामध्ये मात्र त्यांना दोन्ही फलंदाज रोखून ठेवण्याचा प्रयत्न होतोय. अचूक नियंत्रित मारा गेला होतोय त्या अमित त्यांची खास नामचिन खेळाडू म्हटले जातात. आणि षटकातला पुढचा चेंडू यायचा पुन्हा एकदा शुभम यांना, मात्र यायचा बॅट मला वाटतं लागली असा विकारानं अगदी हलक्या हाताने चेंडूवर झेला घेतला गेला आणि सफलता मिळते. फलंदाज बाद झाले इथे मात्र आणि त्याचबरोबर खेळ सुद्धा संपला गेला एकंदरीत 7 षटकांचा. तर 7 षटकं संपली गेली, आपण पाहतोय इनिंग संपली गेली आणि इनिंग संपताना एकंदरीत गडी जे बाद झाल्याचा धाव फलकावर आपण पाहतोय 74 धावा आणि 6 फलंदाज बाद झाले संघाचे ते वाडा स्ट्रायकर संघाकडून. तर नशिदाचा 75 धावांचा टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी, 75 रन टू विन दिस मॅच. तर आमच्यासोबत आपण पाहतोय सुरेश पाटील जोडले जात आहेत, बुलंद आवाज म्हटला होतो आणि निश्चित कुणाल दातेंनी त्यांना AK-47 जे म्हटलं होतं मागच्या चॅलेंजर ट्रॉफीमध्ये त्यांचा आवाज आता सुरू आपल्याला ऐकायला मिळेल. ते सुरेश पाटील यांचं हार्दिक स्वागत. विकेट तू मार कर बॅट्समनला हैरान, मॅच टप ही बघायला जमला वाडा शहर रे. खेलेंगे प्लेयर्स या हाथी लो जान से है, करारा शॉट कभी बोल डाउच लेंगे बन ही बघा टूर्नामेंट हालो हालो हालो. आणि या ठिकाणी नाणे फेक होते, दोन सगळ्याचे कर्णधार आपल्या सोबत आज जोडले जातील. तास बॉक्स मध्ये कोच चॅलेंजर वर्सेस AV वॉरियर या दोन संघांमध्ये फाइट पडणार टॉस या ठिकाणी होतोय. अरे नाणे फेकीसाठी मी आमंत्रित करतोय माननीय महेश ठाकरे सर, प्लीज वेलकम WPL कमिटी मेंबर माननीय महेश ठाकरे सर यांच्या हस्ते नाणे फेक हे या ठिकाणी होते. कोच चॅलेंजर वर्सेस AV वॉरियर, प्लीज वेलकम बोथ टीम कॅप्टन AV वॉरियर कॅप्टन अँड कोच चॅलेंजर कॅप्टन. फास्ट खाई करायची AV वॉरियर कॅप्टन. चला लवकरात लवकर कॅप्टन आला पाहिजेत कोच चॅलेंजर आणि AV वॉरियर संघ. विशेषतः AV वॉरियर संघाचे कॅप्टन आपली प्रतीक्षा असते, लवकरात लवकर जरा कम फास्ट. जाऊया टॉस कडे. AV वॉरियर कोच चॅलेंजर आपण टॉस बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडलेले आहेत WPL कमिटी मेंबर महेशजी ठाकरे सर याच्या शुभास या ठिकाणी नाणे फेक होत आहे. कोच चॅलेंजर करणार निखिल भोईर आणि AV वॉरियर कर्णधार अशी शिंदे आमच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतायत. यापुढे सामना झुंजा वाडा प्रीमियर लीग 2018 डे नाईट क्रिकेट संग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. महेशजी ठाकरे सर यांच्या हस्ते नाणेफेक या ठिकाणी होतोय. हेड अँड टेड WCA अँड WPL टॉस या ठिकाणी केला जातोय. एकंदरीत WCA टॉस विन AV वॉरियर. थँक्यू, थँक्स अ लॉट महेश ठाकरे सर. या ठिकाणी टॉस जिंकलेला AV वॉरियर संघानं. नक्कीच आशिष आपण टॉस जिंकलेला अप्रतिम आयोजन पाहायला मिळतो, तेवढंच हळूवार हवेचा झोत सुद्धा पाहायला मिळतो, तेवढंच गारवा थंडगार पाहायला मिळतोय एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये. तेवढंच चांगल्या पद्धतीने आयोजन आणि एक फ्री माइंड खेळण्यासाठी या ठिकाणी डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. काय म्हणशील काय घेणारी या टॉस जिंकल्यानंतर या मॅचमध्ये? टॉस जिंकून मी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारेन, कारण का दोन वेळेला आम्ही टॉस हरलो होतो आणि त्यामुळे आम्हाला फिल्डिंग नव्हती मिळाली. सो आता मी टॉस जिंकलोय तो मी क्षेत्ररक्षणासोबत जाईल. नक्कीच हा सामना खूप महत्वाचा असेल तुमच्यासाठी नकद वेल स्टार्ट करण्यासाठी, कारण पहिले दोन मॅचेसमध्ये पराभूत स्वीकारावा लागलेला आहे. तर हा सामना खूप महत्वाचा राहणार आहे. टीममध्ये काय बदल केलाय का या वेळेस?
हो एक चेंजेस आहेत. आमचा एक एक चांगला प्लेयर आम्ही इन करतोय, विरसेन मोकाशी म्हणून. उत्कृष्ट फिल्डर आहे, उत्कृष्ट बॅट्समॅन पण आहे. खूप अपेक्षा असतील त्याच्याकडून आणि संघाकडून. ही सगळेच प्लेयर खूप चांगले आहेत. त्यांनी मला वाटतंय सगळ्यांनीच एकत्र येऊन खूप चांगला परफॉर्मन्स दिला तर आम्ही नक्कीच ही मॅन जिंकू. टॉस फिल्डिंग चूज केली असता फिल्ड टॉस जिंकलेला काय स्वीकारणार आपण? यावेळेस पाहिलं तर 80+ जाणार की 80 च्या आतमध्ये रोखणार? नक्कीच आम्ही 60-65 च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. ओके, बेस्ट ऑफ लक कॅप्टन आशिष शिंदे. निखिल भोईर, आपण फलंदाजी आपल्याकडे येते. टॉस हरल्यास कुठला डक निवडणार? लेफ्ट साइड. नक्कीच टार्गेट कुठपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला? 60 आतमध्ये किंवा 65 च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. यावेळेस एव्ही वॉरियर चॅलेंज मात्र नक्की टॉस मध्ये दिलेलं आहे आशिष शिंदेनं. तू काय म्हणशील? हवेचा झोत आणि आमची बॅटिंग लाईन बघता 80+. ओके, बेस्ट ऑफ लक चॅलेंजर कॅप्टन निखिल भोईर. जाऊया मॅच कडे आपण. कमेंट्री बॉक्स मध्ये ओव्हर टू ठाकरे सर. तर निश्चितच सुरुवात होते मात्र या नवीन खेळीला, मात्र नवीन बॅट डावाला म्हणायला गेल. आणि पहिला चेंडू राकेश पाटीलची जी सुरुवात केली होती, पहिल्या चेंडूवर जो पद्धतीने इथे सुरुवात केली होती चांगल्यापैकी चेंडू फटकावला गेला, मारला गेला आहे. आणि पंचांकडून इशारा येतो तो सुरेख असा चौकारने सुरुवात होते या पावरप्लेच्या षटकामधून. सिद्धेश मोरे ऑन दी फायर म्हणायला गेल पहिल्या चेंडूवर एक चौकार सुरुवात करताना. संघाची विजय चांगली सुरुवात दिली गेली. तर आपण पाहतो एकंदरीत लक्ष टार्गेट सामना जिघाडी करायचे आहेत त्या 75 धावा 75 रन टू विन दिस मॅच. तर नक्कीच चांगल्यापैकी टोटल उभी केली गेली आणि या टोटलचं जर संरक्षण करायचं असेल तर एक अचूक मारा करावा लागेल. परंतु पहिल्या चेंडूवर आपण पहिला राकेशच्या एक चांगल्या चेंडूवर मात्र हा फटका मारला गेला तो चौकारासाठी. आणि सूर्यकशी सुरुवात झाली ती श्री गणेशजी इलेव्हन संघाकडून सिद्धेशांची. आणि पुढचा आता चेंडू लगेचच ऑफस्टिकला मारा ठेवला जातो. लगेच पाहिला की फलंदाज थोडेसे फ्रंट उठ आला होता आणि अगदी खास चेंडू स्वेअर लेगच्या बाजूने मारण्याचा प्रयत्न होता. अशा 20 मात्र राकेशांनी अगदी पूर्ण आपला विचारंती गोलंदाजी केली या चेंडूवर. खरे खूप मोठा दानगा मोठा अनुभव आहे त्याच्या पाठीशी आणि फलंदाज कशाप्रकारे हालचाली करतो हे लक्ष त्यांनी लगेच वेधलं. तर त्यामुळे मारा आपला लगेचच व्यवस्थित ठेवला आणि षटकामध्ये पुढचा चेंडू यायचा पुन्हा एकदा फसला होता या चेंडूवर. अगदी हलक्या आता चेंडू लगेच व्हेरिएशन पाहतोय गोलंदाजचा. प्रत्येक चेंडू अगदी विविधतेने नटून टाकण्याचा हा प्रयत्न आहे आणि खूप चांगल्यापैकी हा अनुभव कामी येतोय संघाच्या या गोलंदाजाला. कारण पाहतो पण एक चांगली गोलंदाजी होती त्यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर चौकार बसल्यानंतर अगदी शांतपणे मारा केला त्यांनी पुढच्या 2 चेंडूवर आणि 3 चेंडू निर्धारित या षटकामधले मात्र समाप्त करून टाकल्यात. तर केवळ 4 धावा फलकावल्या आतापर्यंत 75 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडूचा खेळ संपला पावल्यामधून आणि पावलेचं हे षटक जे असतं ते खऱ्या अर्थाने बॅटिंगसाठी असतं. खूप फटकेबाजी मोठ्या फटके क्षेत्र षटकावर मानले जातात 30 सर्कलच्या. आणि अशा वेळेस मात्र अगदी अचूक टप्पा जर ठेवला तर आपण तर फलंदाजांना बांधून ठेवू शकता, रोखू शकता अशा प्रकारची गोलंदाजी होती आहे. त्या षटकातून पुढचा चेंडू यायचा फुल लेंथचा चेंडू बॅला असं पाहून लगेच चेंडूवर प्रहार केला गेला आणि मिड विकेटून चेंडू सर्व सीमा पार होतोय तो. या वेळेस आणखी एकच दानदार आणि जाता होता माऊली मोटार हा उत्तुंग निघालेला षटकार. खेलेंगे प्लेयर्स यहाँ दिलो जान से है करारा शॉट कभी बोलता उछलेंगे नंबर वन ही पखा टूर्नामेंट पारा प्रीमियर लीग धन्यवाद. तनिशिलचा उत्साह वाढवणार हे गाणं आपण पाहतोय खेळाडूंचं. कारण आपण पाहिलं नुकतंच एक चौकार मारला गेला आणि 2 चौकार निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8 वर. तर सिद्धेश मारे स्वतः कॅप्टनची भूमिका चांगल्यापैकी निभावत आहेत सामन्यातून आणि एक आघाडीचे फलंदाज म्हणून त्यांनी पहिल्या 2 चौक चांगल्यापैकी फटके मारले या सामन्यातून या षटकातून. तर राकेश षटकार हा पकडला षटकार एक चौकार एक षटकार असे आपण 2 फटके पाहिले या सामन्यातून या षटकात. ते तर षटकातला पुढचा चेंडू आणि यायचा थोडासा पुढे येऊन मारलेला डान्सिंग द ट्रॅक वरून चेंडू मात्र नक्कीच कट केला गेला. कव्हर ड्राईव्ह करावा लागतो बघूया. शेतरक्षक चेंडूचा पाठला करतायत आणि तोपर्यंत चेंडू तिकडे रोखला गेलाय डीपवरून थांबला गेलाय. अशा वेळेस मात्र 3 धावा घेतल्या फलंदाजाने. स्ट्राईक रोटर होताना मात्र 3 धावा अगदी सहजतेने एकमेकाला साथ देताना आखो इशारा आणि 3 धावा मात्र सहजतेने घेताना संघाची धावसंख्या नेलेली फलकावर ती 13 धावांवर पर्यंत. कारण एक सुरुवातीला चौकार पाहिला त्यानंतर षटकार पाहिला आणि आता 3 धावा घेतल्या गेल्या. अशा एकत्रित पाहण्याचे 3 चांगले स्ट्रोक मारले गेलेत ती या षटकातून आणि त्यामध्ये धावसंख्या संपवते 13 वर. तर राकेश पुढचा चेंडू यायस अगदी हलक्या त्याने चेंडू खेळायला लागेल. बघत आपण पाहतोय इकडे शतक जे डीपवर आहेत ते चेंडूवर पुढे आले त्याने चेंडू थांबवला गेलाय. तोपर्यंत 1 धावीची संधी होती फलंदाजांना
आणि यावेळी एक धाव घेतली. लगेच उमेशने आपला वैयक्तिक खाता उघडला, विश्वनाथनी हे खातं उघडलं गेलं. तर पण चांगल्यापैकी कामगिरी करणारे फलंदाज आहेत. षटक इथे मात्र समाप्ती होतीये, ती पहिल्या षटकाची. राकेश ठाकरे सर ज्या दिवशी पाहताय चौधरी आता समजा टार्गेट याठिकाणी ठेवलेलं आहे. पहिलं षटक ज्या अर्थे धावा करण्याचा प्रयत्न केला, षटकार बसला, दोन बॉल डॉट सुद्धा, चौकार सुद्धा बसलेला आहे. सरासरी जर पाहिलं तर या षटकामध्ये येते एकंदरीत 14 धावा या फळकावर पाहायला मिळत आहेत. 74 धावांचं टार्गेट आणि 75 धावांचं टार्गेट विजयासाठी 74 धावा एव्ही वॉरियरनं केल्या गेल्या 48 चेंडूंमध्ये. तेवढंच आव्हान मात्र राहणार आहे. पहिलं षटक जर पाहिलं आपण तर धावसंख्या ही फळकावर पाहिली 14 मात्र. दरम्यान षटकातील अजूनही ज्या पद्धतीने पाहताय तर 7 षटक ही बाकी राहत आहेत. काय घडेल एखाद्या जर पाहिलं आपण तर दुसऱ्या षटकात सुरुवात होत मॅन पॉवर प्ले षटक आपण पाहतायत. बॉलिंग मार्क गोलंदाज आता मात्र येतोय वडा स्ट्रायकर कडनं. बॉलर्स नेम स्कोर मिलिंद लोहार. बॉलिंग मार्क वर आपण पाहताय स्ट्रायकरला फलंदाज श्री गणेश इलेव्हन कडनं. सलामीची जोडी आपण पाहतायत सिद्धेश मोरे आणि विश्वनाथ भोईर. सिद्धेश मोरे स्ट्राईक इनला विश्वनाथ भोईर आपण पाहतायत. रन रेट चांगल्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 14 धावा मात्र कव्हर केल्या गेलेल्या आहेत. विजयासाठी 61 धावा अजूनही हव्या आहेत. या अनुषंगानं मात्र गेम प्लॅनिंग पाहायला मिळेल दोन्ही संघांकडनं. सलामीचे फलंदाज जर पार्टनरशिप कुठपर्यंत घेऊन जात आहेत, कारण चांगली सुरुवात जेव्हा होत असते पहिल्या 3 षटकांमध्ये त्यानंतर उर्वरित षटकांमध्ये रन रेट हा कमी होत असतो, परंतु गोलंदाज जर विकेट घेतल्या तर मात्र दबाव वाढत असतो. मात्र प्रतिम चेंडू आता बॅटच्या पट्ट्यामध्ये विश्वनाथला मात्र यावेळेस खेळी करता आलेला नाही. निर्धाव चेंडू हातांचा प्रयत्न अतिरिक्त धावेचा भरणा दिला, थोडीशी दिशा भरकटली, पेस मात्र थोडासा वाढला होता. त्या अनुषंगाने मात्र गती मात्र जास्त असते, त्यावेळेस मात्र दिशा नियंत्रित करणं अवघड असतं आणि हा चेंडू मात्र अतिरिक्त धावेच्या स्वरूपामध्ये वाईट पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पहिला चेंडू हातात जाईल गोलंदाज. बॉलिंग मार्क मिलिंद लोहार कडनं विश्वनाथ भोईरसाठी. काय घडेल पहिला चेंडूवर, कारण पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या आणि एक अतिरिक्त 15 धाव संख्या ही धाव फळकावर अंकित होते. आणि शंकाने स्लो बर्बनचा वापर यावेळेस मात्र गती कमी केली आणि गती कमी केल्या विद्यमानाने मात्र नियंत्रित दिशा मात्र मिळाली. निर्धाव चेंडू डॉट बॉल, सांख्यिक 7 चेंडू, धाव संख्या 15 आपण धाव फळकावर पाहतायत. 75 धावांचं टार्गेट, 15 धावांवर श्री गणेशजी इलेव्हन संघ. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो मिलिंद लोहार विश्वनाथ यास. शॉर्ट बॉल वर प्रहार केला जातोय. मॅन्ड्री पॉवर प्ले मध्ये शॉर्ट बॉल टाकणं मात्र कठीणही होती. या ठिकाणी सीमा रेषा पार षटकार जातोय. अप्रतिम शॉर्ट पाहिला विश्वनाथच्या बॅट मधनं, आर पार षटकार. माऊली मोटर्स ब्रँड पार्टनर WPL 2018 आपण या ठिकाणी पाहताय. मालिका वीर टू व्हीलर बाईक सिटी 100 माऊली मोटर्स कडनं या वडा तालुक्यातील फेमस माऊली मोटर्स मानलं जात आहे. कमी डाऊन पेमेंट मध्ये सवारी आपण करू शकता टू व्हीलरची. असं फेमस माऊली मोटर्स मॅन ऑफ द सिरीज बाईक सिटी 100 या ठिकाणी WPL 2018 ब्रँड पार्टनर माऊली मोटर्स. षटकरांना धावसंख्या फळकावर पाहताय 21-21 या धावसंख्येवर. 8 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येवर वाटचाल करतोय श्री गणेशजी इलेव्हन संघ. षटकात अजून 4 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. मिलिंद लोहारच्या हातामध्ये चेंडू आहे, 4 चेंडू हाताने बाकी आहे. मॅन्ड्री पॉवर प्लेचं दुसरे षटक आपण पाहतायत. काय घडेल या तिसऱ्या चेंडूवर विश्वनाथ समोर असताना. राईट आर्म ऑफ द विकेटचा मारा लोअर फुल टॉच चेंडूवर. या ठिकाणी मात्र अप्रतिम या ठिकाणी कॅच टिपला गेला. विकेट मात्र ते विश्वनाथ या ठिकाणी बाद होतोय. मोठा हादरा बसतोय श्री गणेशजी इलेव्हन संघाला. विकेट क्रमांक 1 माऊली मोटर्स विकेट श्री गणेशजी इलेव्हन. एक मोठा हादरा. विश्वनाथनं चांगली वेल स्टार्ट करून दिला होता, परंतु मिलिंद लोहानं अनुभव दर्शवला आणि विकेट या ठिकाणी मात्र जाते. फलंदाज होते वन डाऊन बॅट्समन. या ठिकाणी दिनेश खोदेचं आगमन होतंय. काय घडेल, पार्टनरशिप मात्र तोडली गेलेली आहे. मोठ्या पार्टनरशिपला मात्र वाटचाल या ठिकाणी करू देत नाही गोलंदाज मिलिंद लोहारनं विकेट घेतली. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. सिद्धेश मोरे स्ट्रायकिंगला आपण पाहता मॅन ऑफ कोलकेवाडी. बघा दिनेश कोदी आपण पाहता 9 स्ट्राईक एंडला. धावसंख्या फळकावर 21-21 वर पहिली विकेट मात्र जाते. या ठिकाणी वैयक्तिक कामगिरी पाहिली विश्वनाथची तर अप्रतिम. या ठिकाणी खेळी करताना विश्वनाथ भोईरनं केल्या 7 धावा. षटकातील चौथा चेंडू मिलिंद लोहारकडे. 21 धावांवर श्री गणेशजी इलेव्हन.
धारी तलवार रिवर्सिप लॉन्ग स्टॉप ला सीमा रेषा पार मौली मुडर सौकार श्री गणेश जी 11 डिजे या चार थवानी धावफळ का प्रभात आहे प्रतिम बॅटिंग या विकेट केली 25 या धावसंख्येवर 25 धावसंख्या फळकावर पाहता षटक आपण पाहता मॅन्डी पापले दुसरा षटक चेडूचा खेळ झालाय 5 ज्या अनुषंगानं एक अतिरिक्त व्हाईट बॉल हाताळला होता 4 चेंडू एकंदरीत होत आहेत 2 चेंडूचा खेळ अजून बाकी राहतोय काय घडेल या 5व्या चेंडूवर मिलिंद लोहार मात्र गोलंदाजी करतोय राईट ऑफ ओवर द विकेट समारा एक विकेट टिपलेली एक षटकार सुद्धा विश्वनाथच्या बॅटमधून पायरम्या नुकताच चौकार पायरम्या मिळाला सिद्धेश मोरेच्या बॅटमधून चौथ्या चेंडूवर 25 धावसंख्या फळकावर श्री गणेश 11 संघाची षटकातील 5वा चेंडू आता जातोय वन्स अगेन परंतु तेवढी काही टेम्परामेंट न मात्र काही जुळणी होत नाही बॅट आणि चेंडू मध्ये ज्या अनुषंगाने आपण पाहताय तर सिद्धेश मोरेने एक चौकार लॉंग स्टॉपला खेचला होता त्यानंतर मात्र मिलिंद लोहानं अचूक मात्र हेरणी केलेली आहे आणि सिद्धेश मोरे या चेंडूवर मात्र जागेवर उभं केलं गेलं डॉट बॉल केला आलेला आहे रिव्हर्सिपचा प्रयत्न मात्र फसलेला आहे षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल मिलिंद लोहार कडनं सिद्धेश मोरेसाठी यावेळेस मात्र सीमा रेषा पार माऊली मोटर्स कंड बाईच्या स्वरूपामध्ये चौकार श्री गणेश जी 11 बाईच्या स्वरूपात बोनस धावसंख्या मिळते आणि षटक समाप्त होते 12 चेंडूचा खेळ पाहिला एक विकेट मिळाली वरा स्ट्रायकर संघाला आणि 12 चेंडूमध्ये तब्बल धावसंख्या फळकावर 29 श्री गणेश जी 11 75 धावांचा पाठलाग करताना पल्ला ऐसा मार कर दे तू धमाल कर रनों की बौछार आज या हरे विकेट तू मार कर बैट्समैन ला हैरान मैच डब ही बगाला जमला वाड़ा शहरे खेलेंगे प्लेयर्स यहाँ दिलो जान से है करारा शॉट कभी बोलता उछले नंबर वन ही बगा टूर्नामेंट बाहर वाले एकदा जर पाहिलं आपण तर दोन षटक आपण पाहिली दोन षटकांमध्ये धावसंख्या 29-29 या धावसंख्येवर आपण पाहतायत श्री गणेश 11 वर्स वाडा स्ट्रायकर सामना आपण पाहतायत टार्गेट ज्या अनुषंगाने मॅन्डी पावरप्ले म्हणजे सरकारच्या आत्म क्षेत्ररक्षण असतो आणि यामध्ये संधीचा फायदा मात्र घेण्याचा प्रयत्न श्री गणेश 11 संघाने परिपूर केलेला आहे एक विकेट जरी गमावली परंतु या अनुषंगाने धावसंख्या 29 वर मात्र नेऊन ठेवलेली आहे तिसरं षटक हातासाठी गोलंदाज सज्ज होतोय वाडा स्ट्रायकर संघाचा शुभम पाटील वर जबाबदारी दिली जाते मिथुन नाईक यासकंड बघूया मिथुन नाईक कशा पद्धतीने गेम प्लॅनिंग करतायत आव्हान मात्र 75 धावांचं फार मोठं वाटत होतं परंतु 29 धावा 12 चेंडूमध्ये कव्हर केलेले आहेत अप्रतिम बॅटिंग सिद्धेश मोरेकडनं पाहायला मिळते समोर दिनेश कोदे यावेळेस डावखुरा फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन दिनेश कोदे मागच्या WPL अप्रतिम मात्र खेळला होता कोच चॅलेंज या संघामध्ये षटकातील पहिला चेंडू चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आता अतिरिक्त धावेचा भरणा होतोय चेंडूची दिशा मात्र थोडीशी भरकडली जाते फ्लाईट नादामध्ये मात्र नियंत्रण दिशेवरच गमावलं जातं या अनुषंगाने अतिरिक्त धाव मिळते धावसंख्या 1 ने पुढे सरकते 30 या आकड्यावर 15चा रन रेट मात्र येतोय 75 धावांचा टार्गेट स्वरूपात असताना तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पुनश्च एकदा आता सज्ज होते गोलंदाज बॉलिंग मार्क पर शुभम पाटील षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओवर द विकेट शुभम टू दिनेश कोदे अचूक टप्पा मात्र साधला तो या वेस गुडने स्पॉटवर न जारथी मात्र शुभमनं मात्र आत्मविश्वास आपल्याकडे जर असेल तर आपण कमबॅक करू शकताय तर हे दाखवून देतोय शुभम पाटील 5 चेंडूचा खेळ अजून बाकी राहतोय षटक ज्या पद्धतीने आपण पाहताय तर प्रगती पदावर जर हाताळलं गेलं 2 षटकामध्ये 15चा रन रेट अनुषंगानं मात्र या वेस मात्र शुभमवर रन रेट कव्हर करण्याची मात्र जबाबदारी मिथुन नाईकाने दिलेली आहे षटकातील दुसरा चेंडू शुभम पाटीलकडनं दिनेश कोदे स्ट्राईक एंडला आपण पाहतायत नॉन स्ट्राईक एंडला सिद्धेश मोरे आपण पाहतायत षटकातील दुसरा चेंडू शुभम पाटील कंड प्रेक्षकांच्या नात हॅलो चेक हॅलो प्रेक्षकांच्या नात खेळपट्टीवर खेळून बसले आपण पाहतायत या बेस मात्र सुरेख फटका पार मिळतोय हवेमध्ये चेंडू आणि इथे मात्र अप्रतिम या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं षटकार रोखला गेला सचिननं मात्र ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं गेलं अप्रतिम निखिल बागुल या ठिकाणी स्वतः बॉडलाईन जवळ मात्र आहे त्या अनुषंगाने मात्र अप्रतिम फिल्डिंगचा इशारा निखिल बागुलकडून आला चौकार मात्र रोखला गेला आणि जर पाहिलं आपण तर धावसंख्या फळकावर पाहतायत 75 धावांचा पाठलाग करताना
32 या धाव संख्येवर आपण पाहतोय धावफळक. तीन चेंडूचा खेळ झालाय. चौथा चेंडू आता जातोय शुभम पाटीलकडनं दिनेश कोदे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. यावेळेस सर व्हायला शॉर्ट बॉल अखूट टप्प्यात चेंडू मात्र खेळी करताय ना दिनेश कोदे मात्र यावेळेस बीट होत आहे शुभम पाटील. एक अनुभव संपन्न मात्र गोलंदाज मानला जातोय. चार चेंडू मध्ये फक्त दिल्या शुभम पाटील ला दोन धावा एक विकेट पहिल्या चेंडू पाहायला मिळाली होती. व्हाइट बोर्ड पाहायला मिळाला होता एक विकेट गमावताना आतापर्यंत धावसंख्या उभारलेली आहे 75 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 32 वर एक विकेट गमावताना श्री गणेश 11 दोन धावा एका चेंडूवर एक अतिरिक्त अशा तीन धावा या तीन चेंडू मध्ये खर्च केला शुभम पाटील. चौथा चेंडू आता तो गोलंदाज शुभम पाटील. शॉर्ट एक धाव मात्र नक्की डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळा प्रयत्न केला होता कव्हरला मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि या ठिकाणी मात्र एकदा पूर्ण होते धावसंख्या एक न पुढे सरकते धाव फटकावर. ती 75 धावांचा पाठलाग करताना 33-33 या आकड्यावर षटकातील ज्या अनुषंगाने आपण पाहताय तर शुभम पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मोठ्या शॉट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न दिनेश कोदे तेवढाच चांगला प्रयत्न केला होता तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सचिनकडनं पाहायला मिळालं होतं. षटकातील पाचवा चेंडू आता शुभम पाटील स्ट्राईक एंडला फलंदाज सिद्धेश मोरियास. 33 धावसंख्या फळकर आपण पाहतायत. अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. वर शॉट नाईस शॉट यावेळेस मात्र डिफल लॉंग ऑफला मात्र क्षेत्ररक्षण राकेश पडली करतोय. थ्रो मात्र या ठिकाणी केला जातोय अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते चांगल्या पद्धतीने कलेक्शन शुभम पाडी सुद्धा करतोय. पाच चेडूचा खेळ होतोय धावसंख्या एक धावेने पुढे सरकते 34 या धावसंख्येवर 34 लॉस ऑफ वन विकेट श्री गणेश जी 11 75 धावांचा पाठलाग करताना शुभम पाटील या षटकामध्ये पर्यंत अप्रतिम प्रगती पथावर षटक हातात मोठ्या फटक्यापासून दूर ठेवतोय. पहिली दोन्ही षटक पहिल्या षटकात चौकार मात्र अप्रतिम खेचले होते. या षटकामध्ये मोठे फटके मात्र पाच चेडूमध्ये पाहायला अंतिम चेंडू असेल शुभम पाटीलचा. स्टेप अप करून माझ्या प्रयत्न 9 मॅच चेंडू येतोय चांगला प्रयत्न मिथून नाही करता यावेळेस माझा चांगला क्षेत्राच्या विकेट जाते विकेट क्रमांक 2A यावेळेस श्री गणेश 11 ला मोठा अड्डा बसतोय. साई मोटर्स विकेट वडा कॅच मिथून नाईक वडा स्ट्रायकर डीजे एकंदरीत आपण पाहिलं तीन षटकांचा खेळ झाला 18 चेंडूमध्ये धावसंख्या फळकार पाहतायत 35 धावसंख्या 75 धावांचा टार्गेट समोर असताना चौथा षटक आता गोलंदाज आपण पाहत आहे. फलंदाज येतोय मैदानामध्ये उमर फक्की बिग हिटर दोन विकेट गमावताना मात्र 35 धावा एक चांगला रन रेट मात्र कव्हर करून दिला जातोय दिनेश कोदे. त्याच्यानंतर पाहिलं तर विश्वनाथ होईल आणि मैदानामध्ये आपण पाहताय सिद्धेश मोरीच्या साथीला तो एक कडक खतरनाक फलंदाज वाडा तालुक्यातील उमर फक्की आपण पाहताय. चौथं षटक सुरुवात या ठिकाणी करतायत गोलंदाज बॉलिंग मार्गावर अक्षय लोहार. वाडा स्ट्रायकर वर्सेस श्री गणेश 11 सामना पाहताय. वाडा स्ट्रायकर संघाचा गोलंदाज अक्षय लोहार आपण पाहतायत. क्रिकेटच्या शब्दातच क्रिकेटचा अर्थ दडलेला मित्रांनो. सी फॉर कन्फेशन आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी आय फॉर इंटेलिजन सी फॉर कंट्रोल के फॉर नॉलेज ई फॉर एफर्ट अँड टी फॉर टेम्परामेंट टायमिंग या सर्व गोष्टी जर अंतर्भूत आपण केला तर क्रिकेटमध्ये काही अशक्य नसणार आहे. आत्मविश्वासाशिवाय पर्याय नाही या खेळामध्ये. अक्षय आपण बॉलिंग मार्कवर पाहताय. स्ट्रायकला फलंदाज उमर फक्की 35 धावसंख्या फळकावर आहेत 18 चेंडूंमध्ये एक चांगला रन रेट मात्र घेतलाय श्री गणेश 11 संघानं. तेवढ्याच दोन विकेट मिळाल्या तेवढा स्ट्रायकर संघाला काय खेळ चौथ्या षटकाला पहिला चेंडू उमर फक्की यास घेऊन येतो अक्षय. टफ क्रिकेट मात्र नक्की रेड बॉलचा इशारा पंचांकडे येतो आणि चेंडू मात्र घोषित केला होता. पुन्हा एकदा पहिला चेंडू आता सज्ज ते गोलंदाज अक्षय बॉलिंग मार्कवर बॅटिंग स्टान्सवर आपण पाहतोय. उमर फक्की मान फॉर्म खानिवली 35 धावसंख्या फळकावर असताना मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू मात्र कव्हरला मात्र शॉट लावतो एक धाव केली दुसऱ्या प्रयत्न केला होता यावेळेस कसोटीने मात्र दुसरी धाव पूर्ण केली जाते. प्रॉपर क्रिकेट
कारण तीन षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये 35 धावा आलेल्या आहेत, तर रन रेट चांगला आहे आणि त्या अनुषंगाने स्कोर कार्डवर मात्र धावफळ खालता येण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दोन दोन धावांनी मात्र रन रेट कव्हर करण्याचा प्रयत्न या बेसवर फटकांना पाहायला मिळतोय. कारण चौथा षटक आहे, येणारी अजूनही यापुढची ड्रिंक ब्रेक नंतर चार षटक बाकी राहणार आहेत. या अनुषंगाने अक्षय मात्र गेम प्लॅनिंग करणार का, विकेटच्या शोधात राहणार का, याकाची उत्तर फलंदाज गोलंदाजांकडून पाहायला मिळणार. षटकात दुसरा चेंडू, धावसंख्या तद्दरम्यान आपण पाहतात फलकावर 36 या धावसंख्येवर 34 धावसंख्या 18 चेंडूमध्ये झाल्या होत्या. यावेळेस दोन धावा कव्हर केल्या, 36 धावसंख्या फळकावर पाहायला मिळतात. फुल टॉसच्या डिफेन्सिव्ह पद्धतीने कव्हरला मात्र लाभ केला जातो. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र राहुल थ्रो करेल. उमर फक्कीचा प्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. काय फिटनेस आहे, एक चांगला फिटनेस असलेला खेळाडू उमर फक्की सिद्धी गणना केली जाते. याचं नितांत उदाहरण, दोन दोन धावा मात्र ज्या अनुषंगाने चित्त्याच्या चपाईनं पूर्ण करतोय. आल्याबरोबर उमर फक्की आणि दोन चेंडूमध्ये चार धावा कव्हर केलेल्या आहेत. धावसंख्या दोन धावांनी पुढे सरकली 36 वरनं डायरेक्ट 38 या धावसंख्येवर. 75 धावांचं टार्गेट समोर असताना चार चेंडूचा खेळ अजूनही चौथ्या षटकातील बाकी. तिसरा चेंडू आता अक्षय, स्ट्राईक केला फलंदाज मारा उमर फक्की. आज काही करायचे 40 मिनिटांमध्ये 8 षटक कंपल्सरी समाप्त व्हायला हवी, त्याची सूचना वाडा क्रीडा असोसिएशन मार्फत WPL लीग कमिटीकडनं आपल्याला दिल्या जात आहेत. त्या अनुषंगानं कर्णधार आपण नोंद घ्यायची आहे, फलंदाज आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षक. षटकातील तिसरा चेंडू ज्याबद्दल आपण पार पाहायला मिळेल, कारण दोन चेंडूमध्ये चार धाव उमरनं टिप घेतलेले आहेत. षटकातील तिसरा चेंडू राईट आर्म ओवर द विकेट, व्यस्वादा स्वतः बॉलिंग थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतोय अक्षय. तीन चेंडूमध्ये चार धावा आतापर्यंत खर्च आलेत, अजून तीन चेंडूचा खेळ बाकी राहतो. यानंतर ड्रिंक ब्रेक पाहायला मिळेल आणि यापुढील सामना आपण पाहणार आहोत एव्ही वॉरियर वर्सेस कोच चॅलेंजर. टॉस जिंकलेला तो एव्ही वॉरियर संघानं, अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळेल का गोलंदाजी, तेवढीच कोच चॅलेंजरकडनं. एक टफ मॅच यापुढे पाहायला मिळणार. तर दरम्यान आपण पाहतात अक्षय घेऊन येतोय षटकातील चौथा चेंडू उमर फक्कीस. उमर फक्के स्क्वेअर कटचा सुरेख फटका, यावेळेस मात्र एक धाव मिळते सिद्धेश मोरेला, स्ट्राईक मिळते अक्षय मोरेचे. चार चेंडू होत आहेत, अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी राहतोय. उमर फक्कीने आल्याबरोबरच या ठिकाणी जर पाहिलं तर चार चेंडूमध्ये पाच धावा खेळतोय उमर फक्की. षटकातील पाचवा चेंडू असेल अक्षयकडनं सिद्धेश मोरेयात. संघाची धावसंख्या पोहोचते श्री गणेशजी 11-39 वर. 75 धावांचं टार्गेट समोर असताना दरम्यान षटकातील अंतिम दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. पाचवा चेंडू राईट आर्म ओवर द विकेट, नाईस शॉट, वॉट अ शॉट, एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू लाभ केला होतोय. सीमा रेषा पार मौली मोडर चौकार श्री गणेशजी 11 डिज. समाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे, देख तेरा समाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ. 75 धावांचा फटलग या ठिकाणी श्री गणेश इलेव्हन संघ करतोय. 23 चेंडूंमध्ये दोन विकेट गमावताना 43-43 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे श्री गणेशजी 11. रन रेट मात्र कव्हर सातत्याने प्रत्येक षटकात करण्याचा मानस सिद्धेश मोरेन जो बाळगलेला आहे तो मात्र अप्रतिम पाहायला मिळतो. षटकाची अंतिम चेंडू प्रयत्न केला तो मिड विकेटला, चेंडू मात्र शॉटला येतो, फील करायला प्रयत्न केला जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण या ठिकाणी होते. षटकाची संगता या ठिकाणी होते, ड्रिंक ब्रेक होते. 24 चेंडूचा खेळ आपण पाहिला, चार षटकांमध्ये धावसंख्या पोहोचलेली ती 44 या धावसंख्येवर. अजूनही चार षटक बाकी आहेत, तर दरम्यान ड्रिंक ब्रेक या ठिकाणी होतोय. सुमधुर संगीत वाडा क्रिकेट असोसिएशन WPL आपण ऐकतात. आणि विजयासाठी यापुढील चार षटकांमध्ये 24 चेंडू आणि 31 धावा अप्रतिम टफ क्रिकेट पार मिळेल. 24 चेंडूमध्ये 31 धावा विजयासाठी श्री गणेशजी 11 संघासमोर आव्हान राहणार आहे. दोन विकेट गमावताना पोहोचले 44 धावांवर. आता 31 धावांचं टार्गेट येणाऱ्या चार षटकांमध्ये ऐकूया संगीत WPL लीग 2018 वाडा 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 डिझे. समाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे, देख तेरा समाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे. जोश तेरा बाड़ू दे झिंग थोड़ी उदे क्रिकेट चा मैदान खेलेंगे प्लेयर्स यहाँ दिलो जान से है, करारा शॉट कभी बोल जा उछलेंगे नंबर 1 ही बघा टूर्नामेंट वाला प्रीमियर लीग प्रीमियर लीग. ड्रिंक ब्रेक समाप्त होते, सामना सुरुवात करायची या ठिकाणी लगेचच.
चार षटकांमध्ये 44 धावा श्री गणेश संघाने केले, 75 धावांचं लक्ष्य समोर असताना अजूनही चार षटक बाकी आहेत. 31 धावांचं टार्गेट हे मात्र अजूनही बाकी आहे. चार षटकामध्ये 44 धावा मात्र पूर्ण केल्या गेलेल्या सिद्धेश मोरे क्रीजर उभय साइड बॅट्समन उमर फक्की मात्र प्रति 5 धावांवर खेळतोय. अजूनही चार षटक बाकी आहेत. उमर फक्की क्रीजवर आहे. गेम प्लॅनिंगचा विचार मात्र मिथुन नाईक यांच्याकडे मात्र नक्कीच पाहताना पाहायला मिळत की या चार षटकांमध्ये चान्स मका नक्की दोन्ही संघांना गेम ऑफ चान्स आहे लीग मध्ये मात्र नक्कीच म्हणता येईल. कारण जर पाहिलं तर 24 चेंडू मध्ये विजयासाठी 31 धावांचं लक्ष्य आहे. 24 चेंडू आणि 31 धावा. सगळ्यात सुरुवात होते बॉलिंग मार्क गोलंदाज आपण पाहत आहेत शुभम पाटील. शुभम पाटील जर पहिल्या या सामन्यामध्ये कामगिरी जर पाहिली, शुभम पाटीलनी षटक हाताळलं होतं पहिल्या चार षटकातील, चौथं षटक हाताळलं होतं आणि या सहा चेंडूमध्ये शुभम पाटील दिल्या होत्या 5 धावा शुभम पाटीलनी खर्च केल्या होत्या. प्रतिम मात्र या ठिकाणी पाहिलं होतं की शुभमनी पहिल्या चार चेंडूमध्ये पहिल्या तर चौथ्या षटकामध्ये आल्या होत्या 5 धावा, त्यानंतर चौकार मात्र खेचला होता. शुभम पाटील फक्त या चार षटकामध्ये प्रगतीपथा षटक हाताळलं होतं. पुढच्या धावांसाठी शुभम पाटील या षटकामध्ये काय करणार, मागच्या षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या, या षटकात पहिला चेंडू 1 धाव मिळते सिद्धेश मोरेला. सिद्धेश मोरे वैयक्तिक धावांवर खेळतोय. आतापर्यंत जर पाहिलं सलामीला आला होता सिद्धेश मोरे, 24 धावांवर वैयक्तिक खेळतोय. या 45 धावांपैकी 46 धावा सिद्धेश मोरेच्या क्रीजवर आपण पाहतायत. स्ट्राईक एंडला उमर फक्कीला 5 धावांवर या मॅच मध्ये खेळतोय. विजयासाठी अजूनही 30 धावांचं टार्गेट पाहायला मिळतंय 23 चेंडूंमध्ये. षटकातील दुसरा चेंडू आता शुभम पाटील, उमर फक्की स्ट्राईक एंडला असताना. डेड बॉलचा इशारा या ठिकाणी अंपायरकडे अनियमित चेंडू घोषित केला होता. दुसरा चेंडू पुन्हा एकदा हाताळ जाईल तर शुभम पाटील वडा स्ट्रायकर गोंदाज मॅन फॉर्म सापुरंडे, उमर फक्की मॅन फॉर्म खांडिवली, श्री कडीची 11 प्लेयर. प्रतिम चेंडू आता जातो बॅटच्या पट्ट्यामध्ये, चेंडूची नजर थोडीशी मात्र शेवटच्या सेकंदाला हटली जाते आणि शुभम पाटील मात्र चांगल्या पद्धतीने गतिवान चेंडू सोळोबर चेंडू आटांमध्ये माहीर आहे. या अनुषंगाने धाव चेंडू आता जातोय. 2 चेंडूमध्ये 1 धाव दिले शुभम पाटील. 30 धावांचं टार्गेट 22 चेंडूमध्ये हे आव्हान मात्र समोर आहे. षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. शुभम पाटीलकडून 3रा चेंडू आता जाईल उमर फकियास. वॉट अ शॉट, रॉकेट शॉट, माऊली मोटर षटकार श्री गणेश जी 11 उमर फक्की ऑन अ फायर. माऊली मोटर सध्या तो यूज असेल सर. खेलेंगे प्लेयर्स यहां दिलो जान से है, करारा शॉट कभी बोल ना उछलेंगे, बन ही बखा टूर्नामेंट पारा. प्रीमियर लीग, प्रीमियर लीग. थैंक यू सर. अप्रतिम या ठिकाणी मात्र सामन्याला मात्र कलाटी देतोय उमर फक्की बिग हिटर. षटकातील चेंडू आता जाईल चौथा, चौथ्या चेंडूवर मात्र ठिकाणी धावण्याचा प्रयत्न केला तो 1 धाव मात्र निश्चित स्वरूपाने मात्र पूर्ण केली जाते. लेग बायच्या सुरुवात पंचांचा इशारा येतोय. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव फलकावर आपण पाहतायत 75 धावांचा पाठलाग करताना पोहोचतोय श्री गणेशजी 11 52 या धाव संख्येवर. 5व्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि उमर फक्कीने एक मोठा फटका ठोकलेला षटकार. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. सिद्धेश मोरे जो वैयक्तिकरित्या खेळतोय 24 या धावसंख्येवर. षटकातील 5वा चेंडू आता जातोय सिद्धेश मोरेला शुभम कडनं. वडा शॉट करायचा सुरू, एक फटका या वेळेस मात्र चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक चेंडू मात्र या ठिकाणी फील करता करता सीमा रेषा पार माऊली मोटर सरकार श्री गणेश जी 11 धाव संख्या पोहोचते 56 या धाव संख्येवर. आणि आता मध्ये सामना स्वतः तर चेंडूवर येतोय. 19 चेंडूमध्ये 19 धावांची गरज विजयासाठी श्री गणेशजी 11 संघाला. शुभम पाटील वर मात्र मैदान होती परंतु एक षटकार एक चौकार ठोकल्या 5 चेंडूमध्ये. एक षटकार मोर फक्कीर, एक चौकार सिद्धेश मोरेनं.
वॉट अ शॉट या बॅट्समन आता चेंडू लाफ केला ते वरिष्ठ लॉंग ऑफ लॉ चेंडू फील होतो या ठिकाणी लॉंगांना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय एक धाव मिळते या चेंडूवर धावसंख्या एक ने पुढे सरकते धाव फरकार आपण पाहताय 57 या धावसंख्येवर पाच षटकांचा खेळ आपण पाहिला 30 चेंडूंमध्ये 57 धावा कुठल्या गेल्या अप्रतिम फलंदाजी पार मिळाली या स्पर्धेला मालिकावीर मान ऑफ द सिरीज बाईक टू व्हीलर सिटी 100 बाईक माऊली मोटर्स वाडा मल्टी टू व्हीलर शोरूम बस स्टँडच्या मागे वाडा अप्रतिम कमी डाऊन पेमेंट मध्ये टू व्हीलर ची सवारी आपण करू शकताय शोरूम माऊली मोटर्स वाडा सिटी 100 बाईक मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी एक मोलाचं सहकार्य प्रफुल्लजी ढोणे साहेब प्रोपरायटर माऊली मोटर्स आपण जाऊया सामन्याकडे विजयासाठी आता मात्र लक्ष बाकी राहते मला स्कोर सांगताय धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 18 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये बॉल टू रन अशी मॅच मात्र पाहायला मिळते अड्डिया सामना मात्र निश्चित स्वरूपाने राकेश पाटीलची परीक्षा मात्र घेतली जाईल कारण वाडा स्ट्रायकरला विजयी या शब्दाकडे जायचं असेल तर फाईट द्यावत लागेल त्याचबरोबर श्री गणेशजी इलेव्हन संघाला टॉप फोर मध्ये जाण्यासाठी पॉईंट टेबलला जे कॉम्पिटिशन लागलं इतर संघांमध्ये त्या संघांच्या जोडीला जर कॉम्पिटिशन द्यायचं असेल तर हा सामना तेवढा श्री गणेशजी इलेव्हन संघाला जिंकणं गरजेचं राहणार आहे दोन्ही संघांना तेवढंच महत्वाचा सामना आहे कारण लीग म्हटल्यानंतर गेम ऑफ चान्स हे मात्र असतंच षटक आता जातंय 6 व 18 चेंडू 18 धावा विजयासाठी श्री गणेशजी इलेव्हन संघाला राकेश पाटील यावेळेस मात्र अनुभव लावला जाणार आहे एक चेंडू मात्र डॉट निघतोय अजूनही पाच चेंडू बाकी आहेत ना खरी परीक्षा सत्व परीक्षा आज सिद्धेश मोरेची तेवढीच सत्व परीक्षा राकेश पाटीलची पाहायला मिळणार आहे षटकातील दुसरा चेंडू राकेश पाटील कडनं सिद्धेश मोरेस 17 चेंडूमध्ये 18 धावा वाढ शॉट आणि या बॅस मात्र खराब फिल्डिंग जाड आखलं होत आणि पाहिलं तर या ठिकाणी चेंडू होतोय सीमा रेषा पार चौकार माऊली मोटर्स बाउंड्री श्री गणेशजी इलेव्हन या चार धावांची धावसंख्या पुढे सरकते धाव फटक्यावर आपण पाहतायत स्कोर कार्डवर मला स्कोर सांगतायत स्कोरर एकसष्ट धावसंख्येवर पोहोचलेला आहे 75 समोर असताना वॉर शॉट आणि नाईस फिल्डिंग या ठिकाणी मिलिंद भवानना चुक झेल टिपला जातोय स्लीप थ्रीला वॉट अ कॅच आणि या ठिकाणी सिद्धेश मोरेचा पारित संतोष सिद्धेश मोरे वैयक्तिकरित्या धावसंख्या पाहिली अप्रतिम खेळलेला या ठिकाणी षटकार चौकार चौकार आणि चौकार स्वरूपामध्ये एकंदरीत चौकार टोकले सिद्धेश मोरेनं 5 चौकार 1 षटकार 33 धावांवर बाद झाला आणि महत्वाची भूमिका फलंदाजीची साकारली गेली सलामीला येताना सिद्धेश मोरेकडनं धावसंख्या 61 वर असताना सिद्धेश मोरेची विकेट जाते आणि विजयासाठी धावांची गरज आहे 75 धावांचा पाठला करत असताना 16 धावांची गरज विजयासाठी चौदा धावांची गरज आहे अप्रतिम मॅच आपण पाहता या ठिकाणी 14 धावांची गरज विजयासाठी अमित पश्चिम मैदानामध्ये येतोय एक चांगलं गेम प्लॅनिंग पाहायला मिळतंय श्री गणेशजी इलेव्हन कडनं कल्पेजी पश्चिम एक स्वतः टीम ओनर आपण पाहताय त्या टीम स्वतः लेजंड क्रिकेटर अप्रतिम खेळ ज्यांचा आपण पाहिला होता तर मागचा इतिहास खूप मोठा आहे आणि अमित पश्चिमला झाडलं ते गेम प्लॅनिंग तेवढंच महत्वाचं लागतं टार्गेटचं पाठला करत असतं फलंदाजीमध्ये वन शॉट एक षटकवरला सनसनाटी सीमा रेषा पार षटकार उमर फक्की का ये जलवा माऊली मोटर सिक्सर उमर फक्की ऑन फायर डीज यवतमाळ तालुक्यामध्ये विस्फोटक फलंदाजामध्ये ललित राऊतचं नाव घेतलं त्यानंतर पाहिलं तर उमर फक्कीचं नाव घेतलं आणि दीपेश घोलप खतरनाक महेश होळी तर हॅट सॉपच आहे फॅशन काय पुढचा चेंडू या बेजर पाहिला सुरेख फटका पार मिळतोय एक धाव निश्चित स्वरूपाने पाहायला मिळते शॉर्ट सिलेक्शन खूप अप्रतिम उमर फक्कीचं पाहायला मिळालंय या सामन्यात ज्या पद्धतीनं सिद्धेश मोरेनं स्वतःला सावरत विकेट सांभाळत गॅप कडत चौकार पाच ठोकले होते आणि सामन्याला कलाटी देण्याचा प्रयत्न केला होता एका षटकार टोकून दरम्यान धावसंख्या पोहोचलेली धाव फटकार आपण पाहतायत 75 धावांचा पाठलाग करता धावसंख्या एकदा या ठिकाणी मात्र एक धाव पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी करते उमर फात्रे यारखे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय आणि अमित पष्टे सुद्धा पोहोचत आहे दोन धावा या चेंडूवर मिळाल्या
षटक समाप्त होते हैं। धाव संख्या फलकर अपन पाहता है तो सहा षटक समाप्ति सत्तर चा आकड़ा आता मात्र येतोय। पांच धावांची गरज आहे बारा चेंडू मध्य। सिद्धेश मोरे तुटून पड़ला, सामना कवर केला उमटपक्की आल्यानंतर आणि बारा चेंडू मध्ये पांच धावांचे 155 उभे राहत आहे। समाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे। देख तेरा समाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे। अरे या ठिकाणी दोन षटके बाकी आहेत आणि पांच धावांची गरज आहे श्री गणेशजी इलेवन संघाला। श्री गणेशजी इलेवन संघ या दोन सामने खेळला होता, एक विजय एक पराभूत झाला होता आणि या सामन्यावर मात्र पकड़ बसवलेली आहे। व्हाट अ शॉट! तो एक फटका मध्ये चेंडू सचिन मात्र या ठिकाणी कुठली चूक करत नाहीये। उमर फक्की एका चेंडू मध्ये मॅच फिनिश करायला निघाले होते पण विकेट जाते। विकेट क्रमांक या वेळेस आपण पाहत आहेत पाच, विकेट क्रमांक चार श्री गणेशजी इलेवन। मुजाहिद फक्की मैदानामध्ये आपण येतोय। मधुमेह संगीत ऐकूया परत या खेळपट्टीवर आम्ही। उमर फाकी एक अनुभव संपन्न खेळाडू, चांगल्या मध्ये कटकेला चेंडू स्क्वेअर करता सुरेख फटका, एक धाव कव्हर केले ते अमित पर्शेला स्ट्राइक दिली जाते। चार चेंडू या षटकात अजूनही बाकी, विजयासाठी एकंदरीत दहा चेंडू मध्ये हवे आहेत त्या चार धावा। धाव संख्येवर पोहोचतो 71 धाव संख्येवर श्री गणेशजी इलेवन संघ, कारण पहिल्याच मॅन्डी पॉवरच्या दोन षटकांमध्ये अप्रतिम 29 धावा मात्र खेचल्या गेल्या होत्या। सिद्धेश मोरे, दिनेश कोदे, विश्वनाथ भोईनं षटका ठोकला होता। अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली होती, त्यानंतर सामना कव्हर करण्याला सोपं पडलं श्री गणेशजी इलेवन संघाला। फोटो चेंडू अमित फक्के, अमित का जरवा, व्हाट अ शॉट! 101 फटका सी मारे शापार षटकार श्री गणेशजी इलेवन संघ। नऊ चेंडू राखून या ठिकाणी विजय होतोय। वाडा स्ट्रायकर संघ मात्र पराभूत होतोय। गुड लक श्री गणेशजी इलेवन, हार्ड लक टू वाडा स्ट्रायकर। आणि यापुढे सामन्याकडे आपण जातोय। को चॅलेंजर वर्सेस एबी वॉरियर। एबी वॉरियर संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळेल आपल्यास कोच चॅलेंजर कडनं। काय घडेल, एक जबरदस्त मॅच पाहायला मिळणार आहे। प्रेक्षक आपण युट्यूब वर पाहता सर्वांचं मी समालोचक सुरेश पाडी हार्दिक अधिक स्वागत करतोय। वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मिथुन नाईक साहेब आणि त्याचबरोबर वाडा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष वीरेंद्र ठाकरे सर आणि त्याचबरोबर कमिटीच्या माध्यमातून जी मेहनत पाहायला मिळते, सातत्याने चौथं वर्ष आहे आणि वाडा प्रीमियर लीग डे नाईट या वर्षी क्रिकेटचा मास संग्राम पाहताय। कमिटी मेंबर वाडा प्रीमियर लीग चे जयेश पाटील सर, हसमुख पाटील सर, राकेश पाटील सर, निखिल भोईर सर, महेश जाधव सर, निखिल बागुल सर, कैलास तरे सर, कांतिकुमार ठाकरे सर, सहयोग किनी सर, महेश भोईर सर, गणेश मोहित सर, अमित पष्टे सर, मंगेश पाटील सर, प्रशांत गोताने सर, सुबोध वेकंड सर, WPL कमिटी मेंबर, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अप्रतिम ज्यानं 33 धावा केल्या। फलंदाज सिद्धेश मोरे, प्लीज वेलकम सिद्धेश मोरला। मी आमदी करतोय। सामनावीर पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय सन्माननीय